नगर पंचायत निवडणुकीत दोडामार्ग वैभववाडी भाजपची निर्विवाद सत्ता आली आहे, यामुळे दोडामार्गात आमदार दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसलाय. कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. भाजपला 8 तर शिवसेनेला 7 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्याने मोठा पेज निर्माण झाला, त्यामुळे काँग्रेसचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. नगरपंचायत निवडणुकीत देवगडात राणेंकडून सत्ता निसटली आहे, केवळ एका जागेमुळे मोठा फटका भाजपला बसलाय. कुडाळ शिवसेनेच्या विजयी रॅली दरम्यान राणे वैभव नाईक समर्थक आमने सामने आले, मात्र पोलिसांनी बेज मध्यस्थी केल्यानं पुढे होणारा वाद टळला. राजन तेले आणि पोलिसांमध्ये पुन्हा एकदा बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. दोडामार्ग मध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध पाहायला मिळालं. वैभववाडीत विशेष लक्ष लागलेल्या लढतीत रोहन रावराणे यांचा दणदणीत विजय झाला. यावेळी रोहन रावराणे यांच्यावर जेसीबीतून गुलाल उधळण्यात आला. दापोली नगरपंचायतीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं. जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना धोबी पछाड केलाय. कोरोनानं बुधवारी सिंधुदुर्गात डबल सेंचुरी केली आहे. कोरोनानं 206 रुग्ण मिळाले तर एकाचा मृत्यू झाला. मळगाव हायवेवर गाडी समोर येणाऱ्या बकरीला वाचवण्याच्या नादात कुडाळ येथील विकी कोचरेकर यांच्या ताब्यातील गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. राज्यातील 32 जिल्ह्यांच्या 106 नगरपंचायतीतील 1802 जागांचा निकाल समोर आला असून आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजपा या निवडणुकीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरताना दिसतो. आर आर पाटील यांचे चिरंजीव राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी अखेर करून दाखवलाय. राष्ट्रवादीनं कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांना धुरळा उडवलाय. राज्यातील शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागानं मुख्यमंत्र्यांकडे दिला. आता शाळा सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरेंनी देखील संकेत दिले आहेत. आदित्य ठाकरेंनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. पुण्यातील बालेवाडीतून अपहरण झालेला सवर्ण चव्हाण हा 4 वर्षीय मुलगा अखेर साधारण 2:30 वाजण्याच्या सुमारास सापडला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निकालात शिवसेनेनं मुसंडी मारली आहे. 9 जागांवर विजय मिळवत शिवसेनेनं बोदवड नगरपंचायत ताब्यात घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हा आपल्याच होम पेजवर जबर धक्का मानला जातोय. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीनं काँग्रेस बरोबर आघाडी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आघाडी झाली नाही, त्यामुळे गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. गोव्यात आम आदमी पक्षानं अमित पालेकर यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवलाय. आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा भंडारी समाजाचा असेल असं आपण आधीच सांगितलं होतं. तिसऱ्या लाटेमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वेगानं वाढ होत असताना मृत्यूंची संख्या मात्र नियंत्रणात असल्याचं दिसून आलंय. मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत 3 जवान शहीद झाले. पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई सुरू असून आतापर्यंत जवळपास 10 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या नातेवाईकांच्या ठिकाणावर छापे टाकण्यात आले. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसलाय. माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांची सून अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. केंद्रीय दूरसंचार विभागानं ग्राहकांचं संरक्षण वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय रोमिंग सिम कार्ड विक्री आणि किंवा भाड्यानं देण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र नियम सुधारित केले. आगामी स्थानिक निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही हे आयोगाच्या निर्णयावर आणि 2 आठवड्यात ठरणार आहे. ही तात्पुरती सोय केवळ आताच्या निवडणुकांपुरती आहे. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानं टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्यासाठी गेलेल्या सानियानं यंदाचंच म्हणजे 2022 हा तिचा शेवटचा सीझन असेल असं म्हटलंय. मागच्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेली बांगलादेशी अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू यांचा मृतदेह सोमवार एका पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या अशोक यांची पत्नी अभिलाषा यांना एअरक्राफ्ट विकत घेण्याची इच्छा होती, तेव्हा अशोक यांनी स्वतः एक एअरक्राफ्ट बनवण्याचा निर्णय घेत विमान बनवलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.